Pawani. Așa cu o șariță căraiță, că ai? Hali mulcă văr, păr! Așa cu o șariță căraiță, că ai? Hali mulcă văr, păr! Băgă-ți cușorii! Hai, hai! Băgă-ți cușorii! Hai, hai! Băgă-ți cușorii! Hai, hai! Are murdabat, murdabat! Băgă-ți cușorii, murdabat! Are murdabat, murdabat! Băgă-ți cușorii, murdabat! Băgă-ți cușorii, murdabat! राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा प्रहार जनशक्ति पक्षाचा जय असो कोशारीचा बैलाला हो कोशारीचा बैलाला हो राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा राज्यपाल हटवा महाराष्ट्र वाचवा अरे अशा कोशारीचं करायचं काय खाली मुंडेवर पाय अरे अशा कोशारीचं करायचं काय खाली मुंडेवर पाय अशा कोशारीचं करायचं काय खाली मुंडेवर पाय प्रहार जनशक्ती पक्षात विजय असो अपना भिडो बच्चो करो अरे या वाचाळवी कोशारीचं करायचं काय खाली मुंडेवर पाय नमस्कार मी प्रहार जनशक्ती पक्ष शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी महाराजांशी शिव छत्रपती महाराजांबद्दल कोश्यारी राज्यपालांनी महाराष्ट्राच्या अवमानास्पद जे वक्तव्य केलेलं आहे प्रथमतः प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध करतो. आम्ही त्यांच्या स्तोत्रात साप सोडू म्हणलो होतो पण त्यांना आज प्रतिकात्मक त्यांना बसवून त्यांची गाढवावरनं धिंड काढण्यात आलेली आहे. त्यांची लायकीच जी आहे ते संविधानाच्या पदावर असूनसुद्धा संविधानात्मक वागत नाहीत तर त्यांना असंच म्हणजे या पद्धतीचंच आंदोलन जे केलेलं आहे ते योग्य आहे म्हणतो. कुठल्याही महापुरुषाच्या बद्दल जर आपण चुकीचं वक्तव्य करत असाल तर भारतात महाराष्ट्रात या गोष्टीचा निषेध होणार. आणि मी महाराष्ट्राच्या सर्व महाराष्ट्रवासियांना सांगतो जर शिवाजी महाराजांना जर खरंच तुम्ही जर मानत असाल तर 8 ते 10 दिवसानंतर खरंच राज्यपाल कोश्यारींच्या घराच्या बाहेर अख्खा महाराष्ट्र तिथे जमला पाहिजे असं मी या माध्यमातून सांगू इच्छितो. कोणीतरी काहीतरी बोलतं कोणीतरी काहीतरी वक्तव्य करतं नंतर माफी मागतो यांच्या बापाचं राज्य नाही आहे. मी तुम्हाला सांगतो छत्रपतींबद्दल बोलल्यानंतर तुम्हाला जर काय वाटत असेल तर याला काही अर्थ नाही आहे. पूर्ण महाराष्ट्राला मी चॅलेंज करतो आणि विनंती करतो की जेणेकरून 8 दिवसानंतर तुम्ही यांना दाखवून द्या खरंच कोश्यारी असू दे किंवा कुठलाही वक्तव्य त्रिवेदी असू दे किंवा तो पडळकर असू दे या सगळ्यांना दाखवून द्या की महाराष्ट्र राज्याचे शिवाजी महाराजांचे सैनिक काय आहेत हे या माध्यमातून दाखवून द्या. 8 दिवसानंतर आपण तिथं जमूया. जर खरंच तुम्ही आपल्या आईचं दूध आणि शिवाजी महाराजांचे मावळे असाल तर 8 दिवसानंतर मी महाराष्ट्राला अपील करतो की तिथं जमून याचा विरोध आपण करणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज असतील सावित्रीबाई फुले असेल यांच्याबद्दल वारंवार अपशब्द काढणाऱ्या या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खरोखरच आपण बघताय की एकीकडे राहुल गांधी भारत जोडो यात्रेमध्ये वीर सावरकर यांच्याबद्दल एखादं विधान केल्यानंतर अख्खा भारतीय जनता पक्षाचा संपूर्ण देशातील कार्यकर्ता पदाधिकारी खळबळून जागा होतो आणि त्याचा निषेध करतं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान होतो याबाबत भारतीय जनता पार्टीचे व्यक्ती एक बरं शब्द काढत नाही याचं दुःख वाढतं. खरोखरच मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो भारतीय जनता पार्टीने अशा नालायक माणसाला या ठिकाणी आणून महापुरुषांची बदनामीचा डाव तरी रचला नाही ना असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झालेला आहे. खरोखरच भारतीय जनता पार्टीने आपली भूमिका स्पष्ट करावी. शिवाजी महाराजांबद्दल वारंवार जो व्यक्ती या ठिकाणी अपमानास्पद वागणूक देतो वक्तव्य करतो अशा व्यक्तीबाबत भाजप काहीच बोलत नाही तर यात भाजपचा सुद्धा काहीतरी हात आहे का असा आम्हाला स्पष्ट आरोप आता करावाच वाटतो. खरोखरच मी पुन्हा एकदा भगतसिंह कोश्यारीचा या ठिकाणी निषेध करतो आणि येत्या 8-10 दिवसात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व मावळ्यांना घेऊन आम्ही राजभवनावर अचानकपणे आक्रमक आंदोलन या ठिकाणी करून राजभवनावर जोपर्यंत भगतसिंह कोश्यारी यांना दिल्लीला परत बोलवणार नाही तोपर्यंत आम्ही हा आंदोलन संपणार नाही. कोल्हापुरात प्रहारच्या वतीने भगतसिंह कोश्यारीचा या ठिकाणी प्रतिमात्मक पुतळा गाढवावर बसून या ठिकाणी स्मशानभूमीच्या बाजूला धिंड काढण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने गेल्या 1 वर्षाच्या आत कोश्यारींनी शिवाजी महाराजांच्या बद्दल अनेक महापुरुषांच्या बद्दल अनेक वाईट वक्तव्य केलेले आहेत. त्यात आपल्या सावित्रीबाई फुले असतील महाराज असतील सगळ्यांबद्दल ते बरळोकत आलेले आहेत. मी मोदी साहेबांना या निमित्ताने विनंती करतो की हा नालायक माणूस या ठिकाणी हटवला पाहिजे आणि तरच महाराष्ट्राची अस्मिता वाचणार आहे आणि महाराष्ट्राचा मान
दिल्लीच्या तख्तावर कायम राहणार आहे, नाहीतर कायमस्वरूपी महाराष्ट्राची मान खाली जाणार आहे. अशा व्यक्तीला या ठिकाणी हटवलं पाहिजे म्हणून आम्ही या प्रतिमात्मक पुतळा या ठिकाणी जिवंत माणूस कोश्यारीचा पुतळा या ठिकाणी गाडावर बसवला आहे. याच्या पुढचं आंदोलन आमच्या कुलकर्णी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मुंबई या ठिकाणी राज्यभवनाच्या बाहेर असेल. धन्यवाद.